नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकऱ्यांच्या बातम्या, अतिवृष्टी, पीक विमा, आताच्या घडामोडी, चालू अपडेट, या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला पाहूया पहिले अपडेट. राज्यातील बहुतांशी भागात मागील 4 दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे, तर काही ठिकाणी राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहेत. हवामान विभागाने पुढील 5 दिवस राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना 1 वर्षात 3 घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय आता चालू झाला आहे. यासोबतच मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेऊन त्यांच्या शिक्षणांना पाठबळ दिले. मुलींच्या जन्मापासून ते 18 वर्षापर्यंत तिच्या बँक खात्यात टप्प्याटप्प्याने 1 लाख रुपये जमा करण्यासाठी लेख लाडकी योजना सुरू केली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी म्हटलं आहे. पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. PM किसान सन्मान नियमच्या नियमानुसार कुटुंबातील फक्त 1 सदस्याला या योजनेचा लाभ मिळतो, म्हणजे पती पत्नीपैकी एकालाच या योजनेचा लाभ मिळेल आणि हा लाभ ज्याच्या नावावर शेतजमिनीची नोंद असेल त्यालाच मिळणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की PM किसानचा लाभ मिळवण्यासाठी जमिनीची पडताळणी करणे अनिवार्य आहे. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचे औचित्य साधत दिनांक 18 सप्टेंबर रोजी मुंबईतील NCPA येथे 20 देशातील प्रतिनिधीच्या उपस्थित हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ही गोष्ट महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी अभिमानाची असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. केंद्र शासनाने महाराष्ट्र व कर्नाटक राज्यासाठी सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यासाठी 90 दिवसांसाठी हमीभाव केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समितीत आणि कराड तालुक्यात सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू करावी अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे बाजार समितीचे पदाधिकारी आणि सहकारी संस्था उपनिबंधक यांना निवेदन देऊन केली आहे. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. विदर्भ व मराठवाड्यातील दुग्ध विकास प्रकल्पाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. पूर्वी 11 जिल्ह्यातील हा प्रकल्प आता आगामी 3 वर्षात 19 जिल्ह्यांमध्ये राबवला जाईल. वाशिमसह इतर जिल्ह्याचा त्यात समावेश करण्यात आला आहे. प्रकल्पाअंतर्गत विविध 9 घटकांवर म्हणजे 348.42 कोटी रुपये खर्च केले जाणार असून त्यात लाभार्थीची 179.16 कोटी तर राज्य शासनाचा 149.26 कोटीचा हिस्सा राहील. याचा शासन निर्णय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय याकडून करण्यात आलेला आहे. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. सौर कृषी पंपाच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळवण्यासाठी ही योजना लागू करण्यात येईल असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. किमान निर्यात मूल्याच्या बंधनातून मुक्तता आणि निर्यात शुल्क निम्याने कमी झाल्यामुळे शनिवारी जिल्ह्यातील आगाऊ बाजारात कांद्याचे प्रति क्विंटलचे दर 500 रुपयांनी उंचावले. शनिवारी लालसगाव बाजारात चांगल्या प्रतीच्या कांद्याला सरासरी 4,700 रुपये दर मिळाले, तर कांदा निर्यात शुल्कामध्ये कपात केल्यानंतर कांदा निर्यातीला वेग येणार आहे. श्रीलंका, बांगलादेश, गल्फ कंट्री, मलेशिया या देशातून कांद्याच्या मागणीला जोर वाढू लागला आहे. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिपाऊस व अतिवृष्टीचा अमरावती विभागातील 767 गावांना फटका बसला असून या भागातील 2,52,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर लवकरात नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी अशी सुद्धा मागणी या ठिकाणी होत आहे. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. जर तुम्हाला नैसर्गिक आपत्ती म्हणजे पीक विम्याचा लाभ मिळवायचा असेल तर पीक नुकसानाची माहिती कळवण्याची पद्धत योजनेत सहभागी झालेल्या
शेतकऱ्यांनी अधिसूचित स्थानिक नैसर्गिक आपत्ती किंवा काढणीपश्चात नुकसान झालेल्या घटनाच्या 72 तासाच्या आत विमा कंपनीला खालील माध्यमातून प्राधान्यक्रमाने कळवणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या क्रॉप इन्शुरन्स ॲपद्वारे किंवा कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईनद्वारे या ठिकाणी आपण नुकसान भरपाई मिळवू शकता. तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.